सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे आणि सातव्या वेतन आयोगासंदर्भात 15 ऑक्टोबरपर्यंत बक्षीस समितीचा अहवाल त्यांनी शासनाला द्यावा असं जे मागणी आहे ती अधिकारी महासंघाने केलेली आहे. केंद्रात लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी निश्चित करण्यासाठी के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने खातेनिहाय मुलाखती संपवून 15 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल शासनाला द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेली आहे. सातवा वेतन आयोगासंदर्भात शासनास शिफारसी करताना कर्मचारी अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भातही समितीने अभिप्राय द्यावेत. काही विभागात 4-5 वर्षात तर काही विभागात 25 ते 30 वर्षात भरती मिळते. हा अन्याय दूर करावा. तसेच अखिल भारतीय सेवात ज्याप्रमाणे 4, 9, 13 आणि 16 वर्षांनी समय श्रेणी पदोन्नती मिळते तशी पद्धत राज्यात लागू करावी. रिक्त पदे वेळीच भरावीत. ग्रॅज्युइटी मर्यादा 20 लाख करावी. अशा मागण्या बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर सातवा वेतन आयोग हा मिळणार आहे. त्याचबरोबर इतरही त्यांनी मागण्या या केलेल्या आहेत. जेव्हा सुनावणी झाली होती आणि बैठक झाली होती त्यावेळेस त्या प्रमुख मागण्या आहेत की सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा आणि 15 ऑक्टोबरपर्यंत आपण आपला अहवाल शासनाला सादर करावा. दुसरं म्हणजे की जे काही भरतीच्या बद्दल ज्या काही ह्या बाबी आहेत की काही विभागामध्ये 4 ते 5 वर्षात तर काही विभागामध्ये 25 ते 30 वर्षामध्ये भरती मिळत नाही. हा अन्यायसुद्धा दूर करावा. त्याचबरोबर अखिल भारतीय सेवात ज्याप्रमाणे 4, 9, 13 आणि 16 वर्षांनी समयश्रेणी पदोन्नती मिळते तशीच पद्धत राज्यातसुद्धा लागू करावी आणि रिक्त पदे वेळीच भरावीत आणि ग्रॅज्युइटीची मर्यादा ही 20 लाखापर्यंत करावी. अशा प्रमुख मागण्या त्यांनी बक्षीस समितीच्या समोर मांडलेल्या आहेत. आता आगामी काळामध्ये राज्य शासन यापैकी कोणत्या मागण्या ह्या मान्य करते हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर कर्मचारी बंधूंनो, आगामी काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागणार आहे यामध्ये शंका नाही. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या अगोदर सुद्धा मी ही बातमी आपल्याला टाकलेली आहे, परंतु त्याची क्लॅरिटी बरोबर नसल्या कारणाने बऱ्याचशा कर्मचारी बांधवांच्या कमेंट्स आल्या होत्या. त्या अनुषंगाने एकदम क्लिअर आपल्याला सर्व बातमी दिसावी या दृष्टिकोनातून एक हा व्हिडिओ नवीन आम्ही तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या सर्वांच्या माहितीकरता आपल्या सर्वांना तो माहीत व्हावा या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा प्रसारित करत आहोत. तर कर्मचारी बंधूंनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सुद्धा आपले आभार. जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही शंका काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करून पाठवा. धन्यवाद.